नमस्कार माऊली, नमस्कार। नमस्कार माऊली, माझं नाव शरद आवटे। आवटे साहेब, आता ही आळूचे पाणी विकतात? हो, आळूवडी, बारीक मेथी, ओल्या शेंगा, या भीमुगाच्या, वड्याची, जी पानं आहेत ती वड्याची आहेत की भाजीची? वडीची आहेत, पालघरची आळू आहेत। हां, पालघरची आळू आहे माझ्याकडे। 12 महिने हाच व्यवसाय करतो मी। आणि छोटी मेथी असते ती दर्याकिनारी येते, ती बारीक मेथी। दर्याकिनारी म्हणजे बंगल्याला जो वर्सावचा लास्ट स्टॉप आहे ते त्या समुद्र किनाऱ्याला ती बारीक मेथी बनते। हे दोन पानं असतात तिला, ती पेशंटपासून तर सर्वात चांगल्या लोकांसाठी चांगली असते ती। आता किरीट सोमय माहिती हो आहेत दादा, ते माहिती आहेत मला। ते किरीट सोमयांची व्हिडिओ क्लिप बघितली का? नाही, मी आता दुकानावर असल्यामुळे मला काय ती बघायला नाही भेटली, कारण मी आता जाणार तेव्हा संध्याकाळी 8-9 वाजता घरी जायला। मी दिवसभर दुकानावर असतो। काल दिवसभर ते सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप नाही असेल? बरोबर आहे, मी कारण मी घरी नाही, मी आता संध्याकाळी जाईल तेव्हा माहिती पडेल असं आहे। किरीट सोमयांचे भ्रष्टाचाराचे आरोप करतात, ते बरोबर करतात का? आता मी त्याच्याबद्दल जे काही गोष्टी आहेत ऐकल्या आहेत, काही काही लोक बोलतात, पण आता ते सिद्ध करायचं आहे की नाही ते आता आपण आपण जनतेने ठरवायचं आहे। हे त्याच्यामुळे आता खरं आहे की काय नाही हे आपण कसं सांगू शकतो। सोमय्या हे वारंवार उद्धव ठाकरेंवर शिवसैनिकांवर आरोप करतात, हे बरोबर आहे का? नाही, हा जो मुद्दा आहे हा चुकीचा आहे। आता तुम्ही राजकारणासाठी कोणालाही याचा हाताशी घेऊन एखाद्याचं नाव खराब करणं चुकीचं आहे। आता उद्धव ठाकरे साहेब किंवा अन्य काय आहे जे राजकारणी आहेत, जे आज सर्वसामान्य माणसासारखे वागून पण आज व्यवस्थित आहेत, बाळासाहेबांच्या मागे त्यांनी तो त्यांचा वारसा चालवला आहे। भ्रष्टाचाराची चौकशी करा हे बोलणं काही चुकीचं नाही आहे ना? नाही, ते चुकीचं आहे, ते चुकीचंच आहे। जे जे मुद्दा जो मांडताय ते कधी कधी ते काही गोष्टी कधी कधी मी न्यूजमध्ये त्यांच्याबद्दल ऐकतो, पण ते काही गोष्टी चुकीचंच आहे। ते विरोध करणं किंवा तुम्ही ते सिद्ध करत नाही, फक्त बोलणं आणि करून ते तसं होत नाही ना। सिद्ध करणं तर मग पाहिजे। कसं वाटतं तुम्हाला किरीट सोमय्या हा व्यक्ती कसा वाटतो? नाही, समाजासाठी ठीक आहे, पण आता तो राजकारणासाठी जर शितोडे उडवत असेल तर ते चुकीचं आहे। ठीक आहे, काय नाव तुमचं? माझं नाव शरद आवटे। शरद आवटे, आवटे साहेबांची प्रतिक्रिया मी घेत होतो। अळूची पानं विकतात, शेंगाई विकतात, आणि मेथी जी असते ना ती छोटी सी ती सुद्धा विकतात। आता इथे काही लोक उभी आहेत आणि मी इथे आल्यानंतर त्यांना नमस्कार केला की नमस्कार। नमस्कार, काय नाव तुमचं? सिद्धार्थ चंदन शिवे। चंदन शिवे, तुमचं नाव? एके जाधव। एके जाधव, तुमचं नाव? भाऊ पगारे। तुम्ही? मोहन वाघमारे। मोहन वाघमारे, किरीट सोमयांची क्लिप पाहिली का? पाहिली क्लिप। काय काय तथ्य वाटतं? बघा, कायद्याचं राज्य आहे। आज विधान परिषदेमध्ये हिवाळी अधिवेशनमध्ये रावसाहेब दानवेंनी जी क्लिप दिली, गोरेताईंना सांगितलं की गोरेताईंनी प्रतिक्रिया काय दिली, पोलीस याचा तपास करणार, जे काय त्याच्यात तथ्य असेल त्या हिशोबाने ती कारवाई होणार। क्लिप तर काय आम्ही जास्ती क्लिप नाही भेटली, नॉर्मल क्लिप बघितली दिवसभरातून। पण हे खरं वाटतं किरीट सोमय्या माझी खात्री? शेवटी तपास यंत्रणा आहे, तपास यंत्रणा जे काय तपास यंत्रणामध्ये सिद्ध होणार त्या हिशोबाने पुढील कारवाई होणार। पण ही क्लिप बघितल्यावर काय तुमची प्रतिक्रिया काय? भ्रष्टाचाराचे आरोप करणारा एक नेता अशी इमेज आहे किरीट सोमय्या। तरी मला तरी वाटतं का असा जर आरोप करायचा आहे तो राजकारणाच्या दृष्टीने तो केला पाहिजे, वैयक्तिक दृष्ट्या तो आरोप झाला नाही पाहिजे। मग कुठेतरी खाजगी वगैरे असं ह्या गोष्टी चुकीचं आहेत। राजकारणावर तुम्ही कुशाल भांडण करा, त्यांचं एक क्लिप बाहेर काढा किंवा ते काय करतात ते त्यांचं हे करा, परंतु ह्या गोष्टी करता कामा नये, हे मला आवडलं नाही। काय बोलते, त्या क्लिप खरी असेल असं वाटतं? मग खोटी वाटते, खोटी वाटते, त्याच्यावरून खोटी वाटते, ते बनवल्यासारखं वाटतं ते क्लिप। पण अंबादास दानवेंनी तर म्हटलं की माझ्याकडे 80 अशा क्लिप आहेत, ते महिलांना त्रास दिला, मग त्यावेळेला का नाही त्या लोकांनी बाहेर काढली क्लिप? आहे तर एवढे दिवस का गप्प बसले ते लोक, त्यांनी पहिलंच हे करायला पाहिजे ना। यांचा आता यांचा आता बाहेर काढलं तर ते जाग आले का त्या लोकांना? हां, तर यांना आता असं घ्यायला खरंच तर मला वाटत नाही काय खरं आहे म्हणून। पण आता किरीट सोमय्या जो आरोप करतात ते काही वेळा सिद्धही होत नाहीत, मग ते बरोबर आहे का? नाही, ते चुकीचं आहे। जोपर्यंत हे होत नाही, जवळ इन्क्वायरी सर्व होत त्या पूर्ण तोपर्यंत काय नाही, सब खोटं आहे मला मला तर वाटतं। मला काय वाटतं ही क्लिप खरी आहे? पहिली गोष्ट म्हणजे राजकारण, पहिल्याचं राजकारण आताचं राजकारण जे वैयक्तिक दृश्य नसतं, आता प्रत्येक जण वैयक्तिक काढतात, एका पैसे कपडे काढण्याचं कपडे काढतायत, आणि सामान्य माणसाचे प्रश्न ते जागेच राहिलेले आहेत, फक्त ते विषय चाललं आहे त्याला काहीतरी वेगळं वळण द्यायचं काम चाललेलं आहे। 4 दिवसांनी परत ते जाणार, अनेक नवीन काहीतरी येणार, एवढंच की आज कोण सामान्य
मग टमाटे किती महाग झालेत, महागाई किती आहे, याच्या विषयावर चर्चा चालतो का? मीडियाही आजकाल वेगळाच विषय काढतं आणि जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. क्रेडिट सुभाष जे आरोप करतात भ्रष्टाचाराचे, ते बरोबर वाटतात? त्यांचा आरोप करणं एकामेव कामच आहे त्यांचं. पण आता तुम्ही बघा, प्रत्यक्षच जे महाविकास आघाडीचं पहिले किती सरकार होते, दोन. आज आरोप प्रत्यारोप करत या सरकारमध्ये जाते, ते त्या सरकारमध्ये जाते. विषय राहिला कुठे? उद्या इडकिडी आपलं जे सोमयचा तुम्ही आता विषय काढताय, हे फक्त चार पाच दिवस चालण्याचा प्रयत्न चालेल, बाकी परत विसरून जाणार आहे म्हटलं. आणि जो विषय तुम्ही आता किरीट सोमयचा काढताय, शहानिशाकरण करा म्हटलं. आता पब्लिकला फक्त एंटरटेनमेंटचा विषय राहिलेला आहे, बाकी काही नाही म्हटलं. चौकशी झाली पाहिजे, करू ना, करा ना. दूध का दूध कानिकामानी झालेच पाहिजे. आणि जो चोर आहे त्याला सजा आहे, पण आजच्या तारखेला चोराला सजा नाही आहे. तो चोर नाही, त्यालाच पकडलं जातं. काही चौकशी होईल वाटतं, सगळं सत्य बाहेर येईल असं वाटतं तुम्हाला? येईल, चौकशी होईल. कारण आता ज्यावेळी सुरुवातीला किरण सोमय्या साहेबांनी ज्या फायलीवर फायली काढल्या, ज्या फायलीवर फायली काढल्या, आणि आता हे ट्रिपल इंजिन जे ज्यावेळी सुरू झालं, त्यावेळेस एकाएकी लगेच त्या फायली अशा गप्प पडलेल्या. ते आता अंबादास जानवेंनी हा जो प्रकार केलेला आहे, ते काहीतरी ट्राय करून आता ते चौकशी करायच्या मागे लागतील ते. पण आता किरण सोमय्यात असं आहे की अजित पवारवर सिंचनाचा आरोप केला. आता अजित पवार तर सरकारमध्ये आले, मग किरीट सुमाय दहा दिवस गप्प बसले, हे बरोबर आहे का? ते चूक आहे, ते चूक आहे. तो कुठेतरी त्यांनी आवाज उठवला पाहिजे होता, तो कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. परंतु काय ते पक्षाचा आदेश असेल किंवा पक्ष काही त्यांना हे करत असेल, त्यामुळे ते गप्प बसलेले असतील ते. खूप खूप धन्यवाद. विक्रोळीच्या मार्केटमध्ये मी फिरतोय, सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. आज थोडी गर्दी कमी आहे, पण या गर्दीमध्ये जे मला लोक भेटतील त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करेल. साहेब, नाव काय तुमचं? अतुल. संपूर्ण नाव काय? पिंगळे. पिंगळे साहेब, गाव कुठलं तुमचं? पुणे. पुण्याच्या. किरीट सोमय्याची बातमी ऐकली का? नाही, आज बघितलं नाही टीव्ही. ऐकलंय. हां, काय 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 नाही एवढं काय आपल्याला त्याच्यातलं. व्हिडिओ क्लिप आली आहे त्यांची, अश्लील व्हिडिओ क्लिप. नाही, काय आयडिया नाही. बातम्या सुरू आहेत जोरात. नाही, आयडिया नाही काही. किरीट सोमय्या माणूस कसा वाटतो? नाही, एवढं त्याच्या राजकारणात नसल्यामुळे त्याच्यातलं काही आपल्याला हे नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. उद्धव ठाकरे माहिती? हा, उद्धव ठाकरे माहिती. किरीट सोमय्या पण माहिती पाहिजे ना? किरीट सोमय्या पण माहिती पाहिजे. नाही नाही, किरीट सोमय्या इथले खासदार होते माहिती आहे, पण एवढी त्यांच्याबद्दल माहिती नाही. पण किरीट सोमय्या जे भ्रष्टाचाराचे आरोप करतात, ते बरोबर आहे का? आता ते वरच्या लेवलची गोष्ट आहे, आपले फायली त्यांचं त्यांच्या लेवलच्या गोष्टी आहेत, आपलं नाही. त्याच्यामुळे काय हे नाही. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया, किरीट सोमय्यांची क्लिप जी व्हायरल होते, संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे, देशभर चर्चा आहे. आणि या चर्चेमध्ये सर्वसामान्यांचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर या दुकानापुढे जाऊ. बडीस बर्गर साहेब, नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय नाव? अशोक घोष. अशोक घोष. घोष. कुठलं गाव आहे? कलकत्ता. पण आपलं गाव तर मुंबईच आहे. मुंबई. मुंबई जन्मापासून? हा, जन्मापासून. किरीट सोमय्या माहिती आहेत? माहिती आहे ना, त्यांची एक क्लिप फिरते सोशल मीडिया. तो खरी माणूस आहे. इज अ व्हेरी रिस्पेक्टेबल पर्सन. आणि तो काम पण बरं करतो. खरी खरी वाटते तुम्हाला? नाही, एकदम खरं माणूस आहे तो. नाही, ही जी क्लिप फिरते, व्हिडिओ क्लिप फिरते, अश्लील व्हिडिओ क्लिप, कुठल्या माहिती बोलतात किंवा असं, ती खरं वाटतं तुम्हाला? त्यांच्या समोर नावाने बोलतात तर वाईट वाटतं मला. पण तो माणूस रॉयल माणूस आहे. पण ते सारखं भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांवर करतात आणि विरोधक भाजपमध्ये आले का गप्प बसतात? तसं बरोबर आहे, बरं वाटतंय. पण मला तर नाही, तो मोदी तर आपला सरकार माणूसच आहे, आपला मोदी आपलाच आहे. मला मोदी चांगलं वाटतं. मोदींनी तर म्हटलं होतं ना की राष्ट्रवादी सगळ्यात मोस्ट करप्ट पार्टी, आणि तेच अजित पवार आता भाजपमध्ये. नाही नाही, मला नाही वाटत. आले ना भाजप आले उपमुख्यमंत्री. बघा, मेंटॅलिटी चेंज होते तर कोण काय बोलू शकत ना. पण मेंटॅलिटी कोणाला जी चौकशी होतं ते पॉलिटिक्स आहे. पॉलिटिक्स म्हणजे काय? सरप्राइझिंग लिमिटमध्ये चेंज होतं, सेकंडमध्ये चेंज होतं. तर काय जे काय पॉलिटिक्समध्ये काय हे नाही करायचं, पण आपलं मनात काय वाटतं ते देशासाठी करत आहेत ते इम्पॉर्टंट आहे. पण ज्याच्यावर आरोप केले की भ्रष्टाचारी आहेत, त्यांना आपल्या पक्षात घेतल्यावर गप्प बसायचं? नाही, ते तर बसायचं नाही आहे. भाजप नाही, भाजपवाले असं करतात आहे. मग त्याची पण पॉलिटिक्स आहेत ना. पॉलिटिक्स पॉलिटिक्स आहे. पॉलिटिक्स पॉलिटिक्सवर कधी विश्वास ठेवायचं नाही. आता एकनाथ शिंदे आले आहेत आमचे साहेब, ते चांगले माणूस आहेत. मी कोणाला दोष देत नाही की आपले उद्धव साहेब ठाकरे, तो पण रॉयल माणूस आहे. जो काम करतो तो देशासाठी काम करतो, तो आपला माणूस आहे. आणि तो भ्रष्टाचार करतात ते आपला माणूस नाही आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये सरस कोण आहे? बोलतो तर सरस आता तर उद्धव ठाकरे, पण कामं एकनाथ शिंदे करतो आहे. आतापर्यंत कामं करतो. आज जो काम करतोय
तो विकतो माणूस. आता कोण जिंकेल, उद्धव ठाकरे जिंकतील की एकनाथ शिंदे मुंबई महानगर? बघितलं गेलं एकनाथ शिंदे काम करतो तर एकनाथ शिंदे जिंकेल, पर तेजेवरती त्याचे वडील कोण आहेत? मोदी साहेब. मोदी साहेब बोलणार तरच जिंकणार, नाही तर नाही जिंकणार. नाही तर फ्यूज चीफ मिनिस्टर आपले फडणवीस होणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असं त्यांचं मत आहे.